अकादमी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत मराठी विषयात असलेल्या केवळ प्रयोगी अव्यये या घटकांविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. आपल्या मनातील दुःख आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यये किंवा उद्गारवाक्य शब्द असे म्हणतात. अरे रे, सचिन तेंडुलकर आउट झाला, शाब्बास रवी, चांगले यश मिळवलेस, अबब केवढी गर्दी ही, बापरे तो पहावा, शी मला नाही आवडत ते. या सगळ्या वाक्यांमध्ये आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील विचार आपण शब्दांच्या किंवा वाक्यांच्या द्वारे व्यक्त करतो, पण कधी कधी हे विचार व्यक्त करण्यापूर्वी आपण मनात दाटून आलेल्या भावना एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो. हे उद्गार दाखवणारे शब्द वाक्यांच्या आरंभी येतात, ते वाक्याचा भाग नसतात, ते स्वतंत्र उद्गार असतात. व्याकरणाच्या दृष्टीने त्यांचा त्यांच्या पुढे येणाऱ्या वाक्यांशी संबंध नसतो. वाक्यात केवळ वापरवायचे किंवा त्यांचा केवळ प्रयोग म्हणजेच उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात आणि म्हणूनच त्यांना केवळ प्रयोगी अव्यये असे म्हणतात. तसेच ते उद्गार व्यक्त करणारे असतात म्हणून त्यांना उद्गारवाची शब्द असेही म्हणतात. ते वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो. या केवळ प्रयोगी अव्ययाचे त्याच्या स्वरूपावरून वर्गीकरण न करता त्या अव्ययाने कोणत्या प्रकारच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत यानुसार त्यांचे वर्गीकरण केले जातात. आणि या केवळ प्रयोगी अव्ययांचे 10 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत.